नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे प्रेमाला साजरा करण्याचा सा दिवस म्हणून दिवस ओळखला जातो आणि या निमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत हिना खान तुमचं खूप खूप स्वागत हिना खान या मुक्त पत्रकार आहेत त्या साथी या एन जी ओमध्ये सध्या काम करतात त्यांचं धर्मरेषा ओलांडताना नावाचं एक पुस्तक आज प्रकाशित होते साधना प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित होते या पुस्तकात त्यांनी पंधरा आंतरधर्मीय जोडप्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतलेले आहेत त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत प्रेमाला प्रेम न म्हणतात जिहाद असं म्हटलं जातं अशा काळात आपण राहतो तर या लव जिहाद आणि त्याच्या भोवतीचं जे डिस्कशन आहे आंतरधर्मीय विवाहांना जी एक नवीनच नवीन प्रकारचं स्टिरिओटायपिंग त्याचं केलं जाते, नवीन प्रकारे त्यांच्याकडे बघितलं जात आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक ठरतं तर या पुस्तकाविषयी आणि अशा अनेक विषयांविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी आज तुमचं जे पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन थँक्यू तर पहिला प्रश्न याच्याबद्दलच मला विचारायचं आहे की ओवरऑलच सर्व ज्या काही पार्श्वभूमीबद्दल आत्ता आपण बोललो तर त्याच्या त्याच्यावर हे पुस्तक का लिहावं असं वाटलं uh, साधारण दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे पुस्तक जरी आज येत असेल तरी दोन हजार एकवीसमध्ये आम्ही ही सिरीज साधनेच्या कर्तव्य साधना या वेबपोर्टलवर केली होती आणि त्यावेळेस तनिष्कची एक जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये एक हिंदू सुनेचं डोहाळ जेवण मुस्लिम कुटुंबीय करत असतात आणि ती सून म्हणते म्हणजे त्या जाहिरातीमध्ये की ही प्रथा तर तुमच्याकडे नाही आहे ना आई तर आई म्हणते पण मुलींना खुश करण्याची प्रथा तर सगळ्यांच्याच घरात असते आणि इतकं साधं सिंपल आणि त्यांच्या दागिन्यांची जी काही जाहिरात असेल या गोष्टीला घेऊन ती जाहिरात होती पण त्याच्याविषयी ज्या पद्धतीने समाज माध्यमांवरती त्याला विरोध झाला म्हणजे बॉय बाय काय बॉयकॉट का तनिष्कपर्यंत ती गोष्ट गेली आणि तर तनिष्कची ती जाहिरात त्याच्यामध्ये जो कंटेंट होता त्याला ज्या पद्धतीने विरोध झाला समाज माध्यमांवरती तर ते फार अस्वस्थ करणार होतं म्हणजे तनिष्कने ते के, जाहिरात केली आणि लोकांनी त्याच्यावरती काहीतरी बोलणं इथपर्यंत गोष्ट वेगळी होती पण तनिष्कने ती जाहिरात मागे घेतली तर असं लक्षात आलं की रेटा जो काही आहे समाज माध्यमांवरचा आणि असंख्य अशी माणसं की जी दिसतही नाही आहेत आपल्याला आणि ते ज्या पद्धतीचं प्रेशर क्रिएट करतायत आणि एखाद्या मोठ्या ब्रँडला सुद्धा एखादी त्यांची जाहिरात किंवा एखादी गोष्ट मागं घ्यायला भाग पाडलं जातं तर मग आपण काय करतोय म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींनी अस्वस्थता येते तर आपण त्याला उत्तर म्हणून काय करू शकतो तर मग त्या याच्यामधनंच आम्ही असा विचार केला म्हणजे ही आ, कल्पना खरं तर सुहास पळशीकर सरांची होती की आपण काहीतरी करूयात म्हणजे काय करूयात ह्या याचं नेमकं आमच्याकडे तेव्हा उत्तर नव्हतं पण या प्रकारचे जे नरेटिव्ज आहेत आणि जे म्हणजे त्या जाहिरातीमधला मुख्य काय म्हणता येईल त्रासाचा किंवा विरोधाचा मुद्दा काय होता तर ती सून हिंदू आहे आणि मुस्लिम आ, मुलाशी लग्न झाले तर ते जे हिंदू मुस्लिम लग्न आणि त्याला ज्या पद्धतीने आपल्याकडे लव जिहाद असं जे टर्मिनॉलॉजी खाली बघितलं जातं तर मग याला आपण काय उत्तर देऊ शकतो तर त्या याच्यामधनं विवाहित जे आहेत त्यांच्या स्वतःच्याच कहाण्या सांगितल्या तर काय होईल म्हणजे जे, जे लोक कारण त्या अनेकदा असं होतं की ज्या लग्नांविषयी किंवा ज्या गोष्टीविषयी आपल्याला माहिती नसते तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल असणं अपेक्षित असतं पण अनेकदा कुतूहलापेक्षा आपल्याकडे भीती किंवा आपणच मनाने तयार केलेले काही त्याच्याविषयीचे समज गैरसमज असतात तर आम्हाला असं वाटलं की ते कुतूहल आपण शमवू शकतो का आणि जे काही ऑलरेडी लोकांनी तयार करून ठेवलेले गैर गैरसमज असतील तर त्याला कुठेतरी आपल्याला एक आरसा दाखवता येईल का आणि ज्यांनी स्वतः ते त्या पद्धतीचं लग्न केलं आहे टिकवलं आहे आणि ते, ते, ते जे आनंदात राहत आहेत तर आपण त्यांनाच बोलतं करूयात अशा हेतून हा विषय म्हणजे त्यातनं सुरू झाला आणि मग पंधरा जणां जनन, जणांचा शोध घेतला यामध्ये आम्ही अजिबातच हिंदू आणि मुस्लिम असं आम्हाला ठेवायचं नव्हतं पहिल्यापासूनच त्यामुळे आम्ही या मुलाखतींमध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन बुद्ध किंवा अगदी ख्रिश्च काय दलित असं वेगवेगळे जे जे काही आमच्या मर्यादित अवकाशात आम्हाला जे शक्य होतं तर त्या पद्धतीने आम्ही पंधरा जोडपी निवडली ओके सो पुस्तकाबद्दल आणि ह्या अनुभवांबद्दल थोडं सांगाल का की ही जी ही जी पंधरा जोडपी आहेत त्यांच्याबद्दल आणि ह्या पुस्तकात तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींचा मागोवा घेतला आहे त्यांच्याशी संवाद साधून बेसिकली uh, आम्ही ठरवलं होतं की आम आम्हाला त्यांच्या सहजीवनाविषयी जाणून घ्यायचं आहे कारण अनेकदा आपल्याकडे किंवा कि एकूण ज्या पद्धतीची आपण मीडिया मीडियामधनं सुद्धा जे फिल्म्स म्हण किंवा कुठल्याही अशी माध्यमं आहेत की ज्याच्यामध्ये प्रेम ही गोष्ट येते ती लग्न होते आणि संपते पण त्याच्या पुढचा काय प्रवास असतो हे बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं आणि सगळे स्ट्रगल किंवा सगळे जो काही संघर्ष असतो तो त्या सगळ्या नंतर सुरू होतो तर आम्हाला असं वाटत होतं की आपण ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे की लोक दोन भिन्न धर्मीय माणसं एकत्र राहतात म्हणजे नेमकं काय त्यांच्या जगण्यात त्यांच्या राहणीमानात त्यांच्या एकूण म्हणजे सह अस्तित्वात काय फरक पडतो किंवा काय त्यांची समज एकमेकांविषयीची कशी वाढते का जे सहजातीय लग्न होतात सहजातीय विवाह होतात तर त्यांच्यामधल्या लग्नांमध्ये आणि यांच्या लग्नांमध्ये किंवा यांच्या सहजीवनामध्ये काय फरक असतो का का ती कुठलीही दोन माणसं एकत्र एका घरात राहायला लागल्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स आणि जे काही एकमेकांना समजून घेणं हे जे दोन्ही टोकाच्या गोष्टी होणार असतात तेच होतं का वेगळं काही होतं हे आम्हाला बेसिकली माहीत करून घ्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आमचा फोकस पूर्णपणे त्यांच्या लग्नासाठीचा किंवा त्यांच्या प्रेमाच्या स्वीकारासाठीचा जो काही कुटुंबियांकडनं असणारं विरोध किंवा स्वीकार जो असेल तर तो त्या लेवलचा जो संघर्ष आणि बेसिकली त्यानंतर ते एकत्र कसे राहायला लागले त्यातले टक्के टोनपे काय राहिले बऱ्याचदा असं होतं म्हणजे की दोन धर्म एकत्र एक येणार याविषयीचं मे बी ते दोन जे व्यक्ती प्रेमात असतात त्यांना त्यावेळेस त्या लक्षात येत नसतं की आपण नेमकं म्हणजे आपल्याला एकत्र यायचं हे एवढंच किंवा ते प्रेमातच इतके असतात की त्यांना एकत्र यायचं असतं पण बाकीचे जे बघत असतात त्यांना असं वाटत असतं की अरे म्हणजे माझ्या घरचं राहणीमान किंवा हिच्या घरचं राहणीमान यात फरक आहे किंवा खानपानाच्या पद्धतींमध्ये फरक आहे मग हे कसं ॲडजस्ट होतील असंही काही वेळा म्हणजे विरोध विरोधाला विरोध नसतो काही वेळा हेही खरोखर रॅशनल मुद्देही असतात लोकांच्या म्हणजे लोकांचे ते प्रश्न असतात की पण आम्हाला म्हणजे मला पर्सनली या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात आलं की जेव्हा सजातीय विवाह होतात कशाला आपण अगदी आपल्या कुटुंबांमध्ये बघितलं तर भावा भावांच्या घरांमधली संस्कृती सुद्धा वेगळी असते म्हणजे भावाच्या कुटुंबामध्ये एखादी गोष्ट किंवा एखादा सण किंवा मुलांना वाढवताण्याची जी पद्धत असते ती दुसऱ्या सख्या भावाच्या घरातली पण किंवा बहिणीच्या घरातली पण वेगळी असू शकते त्यामुळे खरं बघितलं तर सगळ्या म्हणजे प्रत्येक घराचीच कल्चर त्याचं त्याचं वेगळं असतं त्यामुळे इथे जर तुम्ही दोन धर्म असं नुसतं मोठं शब्द वापरल्याने आणि तसा काही म्हणजे तिथे प्रश्न असणारच आहेत पण ते असे जे ज्याचा बाऊ आपण करतोय त्या पद्धतीने ते नसणार आहेत आणि त्या लोकांनी म्हणजे ज्यांच्याशी आता मी या ज्या पंधरा जणांशी बोलले तर यामध्ये हेच लक्षात आलं की सुरवातीला त्यांना झालंय संघर्ष म्हणजे जे नॉन व्हेज खाणार नसेल पार्टनर आणि तो त्या कुटुंबात गेला असेल म्हणजे त्या त्याचा पार्टनर जर खाणार असेल तर मग त्या लेव्हलला त्यांना त्या ते ॲडजस्ट करावं लागलं काहींनी त्याचा स्वीकार केला की ते खाऊ लागले किंवा का म्हणजे बऱ्याच जणांचं खरंच जणांच्या दृष्टीने म्हणजे मी Uh, ज्या पद्धतीने तो प्रश्न करत होते जे आपण इतर सगळ्या uh, uh, परिसरातनं ते बघत असतो की काय कसे राहत असतील ते तर माझंही तेच तसंच असायचं पण ते इतकी कॅज्युअल होती की त्यांच्यासाठी हा प्रश्न प्रश्नच नव्हता ते इतका नगण्य काहीतरी भाग होता त्यांच्यासाठी की काय म्हणजे तर हां मला खायचं होतं मी uh, खाऊ लागलो किंवा नाही खायचं तर नाही खाऊ लागले uh, लागले किंवा राहणीमानावि म्हणजे काय कपडे लत्त्यांच्या पेहरावाविषयीचं सुद्धा म्हणजे कधीही कुणीही कुठल्याही व्यक्तीनं आपल्या पार्टनरला कुठल्याही प्रकारचं आपले जे धार्मिक पेहराव असतील त्याचं कंपल्शनसुद्धा कुणी केलेलं नाही तर हे आणि त्यांच्यासाठी ही अत्यंत कॅज्युअल गोष्ट होती जी आम आपण बाहेरनं बघताना आपल्याला असं वाटतं की ते काहीतरी खूप गहन त्यांच्यामध्ये त्याच्याविषयीचं काहीतरी घडलं असेल म्हणजे चर्चा तर नक्कीच झालेल्या असणार आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये म्हणजे होतातच पण ते ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतं की ते फार म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी एकमेकांशी भांडणं झाली असतील किंवा त्यांचे काहीतरी वाद झाले असतील तर ते त्या लेवलला कधीही कोणी गेलेलं नव्हतं तर ते आणि कुणीही धर्मांतर केलेलं नाही आहे म्हणजे या जोडप्यांचं एक विशेष म्हण की कुणीही कुणी कुठल्याही कंप आपल्या पार्टनरला कंपल्शन नाही केलं की धर्मांतर स्त्री असो आयदर पुरुष असो कुणालाही असं वाटलं नाही की आपल्या पार्टनरने आपला धर्म स्वीकारावा रादर याच्यामधले काही असे पण कपल आहेत की ज्यातलं एक पार्टनर व्यवस्थित धार्मिक आहे म्हणजे असंही नाहीये की ते धर्म मानत नाहीत किंवा ते नास्तिक आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे विवाह करणं सोपं गेलं तर असं अजिबात नाही की त्याच्यातले काही पार्टनर हे व्यवस्थित धार्मिक आहेत त्यांना त्यांचे जे काही प्र संस्कार म्हणून जे त्यांनी आधीपासून केलेलं असतं ते धर्माचरण त्यांना करायला आहे म्हणजे तो सवयीचा भाग असू शकतो तो, तो संस्काराचा भाग असू शकतो किंवा स्वतःला आनंद वाटते म्हणून करण्याचा भाग असू शकतो पण ते स्वतः त्यामध्ये आहेत म्हणजे इथं असं कुठंच नाही आहे की धर्मांतर चा मुद्दा त्यांनी हायलाईट केला तर म्हणजे ही साधारण बेसिकली या पुस्तकामधनं जे सापडलेलं संचित ते या पद्धतीचं आहे ओके आ, लव जिहाद बद्दल जो काही प्रोपगांडा आपण बघतो होता ना तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जी वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियावरच्या पोस्ट असतील किंवा ज्याबद्दल काही नेते बोलत असतील तर आ, ह्यामधली ह्या जोडप्यामधली महिलांची जी एजन्सी आहे ती नेहमी त्याच्यावर नेहमी प्रश्न उठवलेला दिसतो की असं म्हटलं जातं की मुली लग्न करून जातात दुसऱ्या धर्मात आणि मग त्यांना पश्चाताप होतो किंवा मग मग त्यांना लक्षात येतं की त्यांचे आई वडील कसे बरोबर होते अशा प्रकारचे हे जे नरेटिव्ह आहेत ते आपण वारंवार येताना बघतो किंवा मुली मुलींना फसवलं मुलींना भुरळ घातली अशा प्रकारचे शब्द वापरलेले दिसतात तर ह्या जोडप्यांशी बोलताना याबद्दल तुम्हाला काय जाणवलं की त्यातल्या ह्या जोडप्यामधल्या ज्या महिला पार्टनर आहेत त्यांच्या एजन्सीबद्दल तुम्ही काय सांगाल आधी त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की तू जे लव जिहाद म्हणतीये तर आपल्याकडे लव जिहाद ही कॉन्सेप्ट हिंदू मुस्लिम विवाहापुरती जरी मर्यादित असली तरी त्यातही एक असं आहे की हिंदू पुरुष आणि सॉरी हिंदू स्त्री आणि मुस्लिम पुरुष अशाच पद्धतीची आहे त्याच्यामध्ये असं नाही आहे की मुस्लिम स्त्री आणि हिंदू पुरुष याला लव जिहाद म्हटलं जात नाही ती ते फक्त हिंदू पुरुष आणि मुस्लिम सॉरी हिंदू स्त्री आणि मुस्लिम पुरुष असेल तेव्हाच म्हटलं जातं तर हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की असं का होतं आहे म्हणजे या पद्धतीने का त्याला लव जिहाद म्हटलं जातं तर हे खूप आधीपासनं हिंदुत्ववादी विचारसरणीनं तर रेटलेला काय म्हणता येईल ते, ते नॅरेटिव्ह आहे की ज्याच्यामध्ये त्यांना काय मुस्लिम पुरुषाला असा तो लंपट गुंड किंवा असं दुष्ट आणि जसं तू म्हणालीस की, की भुरळ पाडणं किंवा पूस लावणं तर हे सगळं त्याच्या प्रतिमेला खराब करण्यासाठी त्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी केलेलं नरेटिव्ह आहे आणि दुसरीकडे मुस्लिम स्त्री जेव्हा हिंदू पुरुषाशी लग्न करतात तेव्हा तसं म्हटलं जात नाही तेव्हा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असं आहे की ती तिच्या शोषित समाजातनं तिला बाहेर काढलेलं आहे तर तिच्यावर आम्ही उपकार केलेले आहेत सो या पद्धतीची गोष्ट असल्यामुळे लव जिहादचं सगळं नरेटिव्ह हे हिंदू पुरुष सॉरी पुन्हा हिंदू स्त्री आणि मुस्लिम पुरुष अशाच भोवती राहतं तर आता तू जे म्हणतीस की आम्ही ज्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये ऑब्वियसली काही मुस्लिम मुली आहेत काही हिंदू आ, मुली आहेत पण तिथे सगळ्यांच्या एजन्सीचं तू म्हणशील तर पहिली गोष्ट म्हणजे एकतर त्या त्यांच्या प्रेमाविषयी ठाम राहिल्या अनेकदा असं होतं की त्या वयात असल्यानंतर लोक प्रेमात पडतात पण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते आणि ठाम राहण्याची वेळ येते तेव्हा बॅकफूटवर जातात आणि आपले जे कुटुंबी आहेत त्यांच्या प्रेशर खाली येतात तर यातलं महत्वाचं एक गोष्ट आहे की यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य असणाऱ्या स्त्रिया होत्या की जेव्हा तुमच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य असतं तेव्हा तुमच्याकडे निर्णय स्वातंत्र्य आपोआप येतं आणि मग ते आलं की तुम्ही तुम म्हणजे तुम पार्टनर निवडणं ही गोष्ट सुद्धा त्याचाच एक पार्ट होऊन जातं आणि या सगळ्या मुलींच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत तसंच होतं बऱ्याच जणींच्या बाबतीत थोडंसं वय सुद्धा फॅक्टर होता की म्हणजे जे साधारण आपण बघतो की वीस बावीस तेवीस पंचवीसपर्यंत जी लग्न उरकणं असं जे आपल्याकडे म्हणजे उरकणं याच पद्धतीने आपल्याकडे गोष्टी घडतात तर बहुतांश या स्त्रिया या त्याच्या पुढच्या होत्या म्हणजे त्या वयाचा पण एक टप्पा फॅक्ट म्हणजे तोही फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो की तुम्ही निर्णय कधी घेताय मग तो घेतल्यानंतर समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची म्हणजे ते ताकद पण तुम्हाला कमवावी लागते म्हणजे ती सगळी अर्न करावी लागते तुम्हाला म्हणजे तुम्ही घेतलेल्या निर्णयावरती कुटुंबीय जरी ते विरोध करत असले तरी तुम्ही ठाम राहू शकता तुम्ही त्याला विरोध करून तुमचा निर्णय फॉलो करू शकता यासाठीच्या ज्या गोष्टी आर्थिक तर तुम्हाला स्वतंत्र असणं गरजेचं आहे मग त्या मुस मुली असल्या तरीही आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रेमावरचा विश्वास असणं ज्या व्यक्ती विषयी साठी ते हे सगळं करणार असतात तर त्या व्यक्ती त्या दोन व्यक्तींमधलं अंडरस्टँडिंग त्या असणं अपेक्षित आहे की जे तुम्ही या पद्धतीचे निर्णय घेऊ शकता तर यामध्ये मला तेच लक्षात आलेलं आहे ओके नाही पण म्हणजे ऍक्च्युली मी हे म्हणत होते ह्याच्या म्हणजे ह्याच्याही पुढे जाऊन की एका अर्थानं हे त्या महिला पार्टनर्ससाठी थोडंसं अपमानास्पदच नाही का अशा प्रकारचं नरेटिव्ह सेट करणं फक्त लवजिहाच्या कॉन्टेस्टमध्ये पण इन्फॉर्ट जेव्हा कधी घरच्यांच्या विरोधात जाऊन अशा प्रकारची लग्न होतात किंवा अशा प्रकारचे आपण गोष्टी ऐकतो तेव्हा हे जे म्हटलं जातं की ती महिला प्रेमात पडली असं नाही म्हटलं ते आपल्याकडची जी पितृसत्ता आहे ज्याच्या आपल्याला हेच दिसत राहतं की स्त्रियांनी म्हणजे जसं मी आता आर्थिक स्वातंत्र्य म्हटलं किंवा निर्णय स्वातंत्र्य म्हटलं हे सुद्धा त्याचाच भाग आहे ते आपल्याला द्यायचे नाही आहेत ना मुलींना की मुलगी स्वतःचा निर्णय घेते स्वतःचा पार्टनर चूज करते तर या पद्धतीने तिच्या तिच्या स्वातंत्र्यावरती घाला घालण्यासाठीच आपण अशा पद्धतीचे नरेटिव्ह ऐकत राहतो की ज्याच्यामध्ये मुलगी मुलगी फसवली गेली तिला अक्कल नाही आहे किंवा ती भरीच पडली म्हणजे भरीच पडली म्हणजे तिच्याकडे स्वतःच नाही आहे का की ती तिचा निर्णय घेऊ शकते ती तिच्या तिच्या आवडीच्या व्यक्तीची निवड करू शकते म्हणजे तिच्यावरती सतत असे प्रश्नचिन्ह निर्माण करणं आणि तिला त्या अर्थानं कमकुवत करणं की ती निर्णय घेऊ शकत नाही आणि तिच्या त्या म्हणजे ती जर त्या पद्धतीने स्वतंत्र होऊ पाहत असेल तर तिच्या त्या नाड्या कशा आपल्याला आवडता येतील मग त्या त्याला तुम्ही अशा पद्धतीचं भयाचं कोंदण क्रिएट करता की बाहेरचं जग इतकं वाईट आहे आणि तू असा काहीतरी निर्णय घेशील तर त्याची जबाबदारी तर तुझी राहणार आहेच आहे पण ते जबाबदारी घेणं इतकं पण म्हणजे इतकं वाईट आहे की तू ते घेशील तर फसणारच आहे म्हणजे त्यातनं तुझं काहीच उभारी होणार नाही आहे तर हे एका अर्थाने तुम्हाला म्हणजे तिच्या योनीवरती कंट्रोल मिळवणं कारण तुम्हाला तुमच्या जात धर्मातली स्त्री वेगळ्या कुठल्या तरी जात धर्मात जाणं हे पुन्हा त्या पितृसत्तेला पुरुष सत्तेला आपलं म्हणजे आपल्याकडे म्हणजे जाती आणि धर्म हे स्त्रियांच्या योनीमध्येच असल्यामुळे त्याच्या त्याच्याविषयीचं फार म्हणजे पॉझिटिव्हनेस असा आहे की तो नसतो आपल्याला दुसऱ्या धर्मात जाऊ द्यायचा आणि म्हणून हे सगळ्या पद्धत म्हणजे योनिशुचिताचा मुद्दा सुद्धा यामध्ये येतोच आणि तो आपल्याला जाऊ द्यायचं नसतं आणि दुसरीकडं म्हणजे गंमत अशी आहे की जिथं मग ज्या पिर काय म्हणजे पुरुषसत्ताक म्हण ब्राह्मणी म्हण असे ज्या काही विचारधारा आहेत त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की इतर जात धर्म किंवा इतर धर्मातल्या स्त्रियांशी लग्न उच्च काइंड kind ऑफ of उच्च उच्च धर्मियांमधनं होणं याला असं बघितलं जातं की ती मुभा आहेच आहे आपल्याला त्या धर्मातल्या स्त्रियांवरती काय म्हणजे हक्क दाखवणं किंवा त्यांना काबीज करणं म्हणजे स्त्रियांची शरीर स्त्रियांची शरीर नसून ते युद्धभूमी आहेत म्हणजे त्याच्यामुळे ते ते काबीज करणं ते मिळवणं आणि ते, ते ती आपली म्हणजे आपण आपली जागीर आहे अशा पद्धतीनेच बघितलं तर आणि आपलं मात्र आपल्याला जाऊ द्यायचं नाही कारण मग तो पुन्हा शुद्ध अशुद्धतेचा पण पुन्हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो आणि हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे स्त्रियांना मग कसं तुम्ही दाबणार तर मग त्याच्याभोवती हेच तुम्ही नेरेटिव्ह पसरवत राहणार की तुम्हाला फसवलं जातं तुमची काय फसवणूक करून मग काही त्या पद्धतीची उदाहरणं असतील समाजामध्ये घडत असलेली तर ती खरं तर सहजातीय पण लोकांमध्ये घडतात कुठल्याही घरांमध्ये घडतात त्याचा काही धर्माशी संबंध नाही आहे पण ती त्या पद्धतीने रेटली जातात की आ, ते तसं झालं म्हणजे तुम्ही जर तसं केलं तर तुमच्याही बाबतीत अशा पद्धतीनेच तुमचे तुकडे पडणार आहेत किंवा तुम्हाला फ्रीजमध्ये कोंडून मारलं जाणार आहे किंवा पण हे ह्या पद्धतीचेच त्या त्याच नरेटिव्हला घेऊन जर विरुद्ध धर्मांमधनं उदाहरणं येतील तर ती आपल्या मीडियामध्ये मागे ढकललेली असतात ती पुढे येत नाहीत पण लोक ते विसरून जातात त्यामधल्या काळामध्ये आणि जे नको असतं म्हणजे जे भयं भयंकर वाटत राहतं ते सतत प्रोपागंडा करत सांगत राहणं जेणेकरून लोकांची बुद्धी भ्रमिष्ट करणं हा यातला प्रकार आहे पण या प्रोपगांडाचा त्रास कशा प्रकारे होऊ शकतो म्हणजे अजून लग्न करू इच्छिणारी जोडपी तर वेगळा भाग जाले ली जोड़ पी आहे पण लग्न झालेली जोडपी आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या प्रोपगांडाचा किंवा सोशल मीडियावर हे जे सारखं येत राहतं त्याचा त्रास होत असेल मला नाही वाटत त्यांना त्रास होत असेल ते त्याच्या बियॉन्ड गेलेले असतात ते त्यांचा निर्णय घेऊन मोकळे झालेले आहेत पुढे आलेले आहेत त्यांनी त्यांची लग्न केली ती टिकवली ते त्याच्या त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये ते फार आनंदी आहेत म्हणजे हे बा बाहेर जे चाललेलं आहे किंवा काइंड ऑफ सोशल मीडियावर म्हणजे आभासी जगामध्ये जे चाललेलं आहे त्याचा त्यांच्या वास्तव जग जगण्याशी काही एक संबंध नाही आहेत त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत म्हणजे त्यांचे प्रश्न पण कुठल्याही कुटुंबातले असतात तेच प्रश्न आहेत की आपल्या नोकरीचे प्रश्न आहेत खाण्यापिण्याचे प्रश्न आहेत आपल्या मुलांच्या शिक्षणाचे त्यांच्या लग्नाचे किंवा काय म्हणजे त्या पद्धतीचेच प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न काही वेगळे होत नाहीत लगेच म्हणजे त्यांनी आंतरधर्मीय विवाह केलाय किंवा के आंतरजातीय विवाह केलाय तर प्रश्न बदलत नाहीत आणि ज्या प्रकारच्या सोसायटीत आपण राहतो तिथं तुमचे प्रश्न सारखेच राहतात म्हणजे त्याला जाती धर्माचं ची गरज ती कधी म्हणजे जसं पायाला ठेच लागल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही की पायाला अंगठा पण आहे तरपर्यंत आपल्या आपल्यासाठी ते इतकं कॅज्युअल इतकी नॉर्मल गोष्ट असते तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या कुटुंबात लोक जोवर त्यांच्याविषयी काहीतरी बोलत नाहीत तोवर त्यांनाही पटकन लक्षात येत आहे की अच्छा हा आता आपला हाही धर्म आहे आणि किंवा आपण असे काहीतरी फॅमिलीजमध्ये आहोत ते प्रश्न होत नाहीत प्रश्न म्हणजे थे थेट त्यांना तोपर्यंत त्यांच्यासाठी ती खूप कॅज्युअल आणि नॉर्मल गोष्ट आहे त्यांना त्या प्रपोगंडाचा त्रास होत नसेल जे अपिअरिंग असतील काइंड ऑफ त्यांच्यासाठी असू शकतं कारण तुमच्या मनात ती भीती त्या लेवलने uh... uh... रुज रुजलेली असते तुम्हाला तिथं अडकवलेलं असतं आणि मग ते त्या भीतीतनं सुद्धा काही असे कपल्स असू शकतात की जे आधीच बॅकफूटवरती जातात की नाही आपल्याला म्हणजे ते सहन होणार आहे का की आपल्याला त्याचा सामना करता येणार आहे का मला वाटतं हे पुस्तक तेही सांगतं खरं तर तुम्ही जर अपियरिंग असाल तुमचं जर अशा पद्धतीचं काहीतरी प्रेम असेल म्हणजे विरुद्ध जातीय किंवा धर्मीय तर तुमची खरीच मानसिक तयारी आहे का या सगळ्या प्रकारच्या सिनारीओनं फेस करण्याची सगळ्या प्रकारचं बाहेरच्या जगात जे सुरू आहे त्या सगळ्या प्रोपोगंडाजशी डील करण्याची तुमची किंवा किंवा डील किंवा कीदी इग्नोर करणं हे जे काही आपण पर्याय निवडू तर ते करण्याची तुमची तयारी आहे का हे सुद्धा या सगळ्या उदाहरणांमधनं स्पष्ट होतं कारण ते ज्या तऱ्हेनं उभे राहिलेले आहेत हे सगळे पंधरा जण तर त्यांचा संघर्ष प्रत्येकाचं सांगतो की तुम्हाला हे हे सगळं करावं लागणार आहे तुम्ही हे म्हणजे तुम्ही या पद्धतीचं विवाह करणार असाल तर तुमची तयारी तयारीकडे हेही तपासण्याची खरं तर म्हणजे ती एक ललेटमस टेस्ट सारखं हे पुस्तक तिथंही काम करू शकतं की ज्यांना त्याही लेव्हलला मदत करेल ओव्हरऑलच आपण वातावरण बघितलं सध्या देशातलं आणि आपण ज्या काय तुम्ही आत्ता म्हणाल की लव जिहाद ही टर्म एक खूपच स्पेसिफिक प्रकारच्या जोडप्यांना लावली जाते की मुस्लिम तरुण आणि हिंदू स्त्री जेव्हा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री तर त्यावेळेस ही अप्लाय केली जाते तर ओव्हरऑलच जे काही सध्या वातावरण झालेलं आहे आणि आपण बघतोय की पुण्यातसुद्धा एक हिंदू जन आक्रोश मोर्चा नावाचा एक मोर्चा निघाला होता ज्याच्यामध्ये लव जिहाद धर्मांतराविरुद्ध घोषणा देण्यात आला मोठा मोठं प्रदर्शन त्याच्यातनं करण्यात आलं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये सोशल मीडियावर पण आपण पोस्ट बघतो एक मुस्लिम तरुणांकडून सुद्धा मुस्लिम पुरुषांकडून सुद्धा की या सगळ्या बाबत कुठे ना कुठेतरी एक अस्वस्थता त्यांच्या मनात आहे एन्झायटी त्यांच्या मनात आहे त्याच्याबद्दलची भीती ही त्यांच्या मनात काही प्रमाणात आहे <laughs> तर याबद्दल तुमचे काही ऑब्झर्वेशन्स आहेत का हा म्हणजे आता या प्रकारची एन्झायटी तयार होणं किंवा ती तयार करणं हेच खरं तर त्या प्रकारच्या सभासंमेलनांचं काम आहे की कि तुम्ही किती असुरक्षित आहात तुम्ही किती अस्वस्थ व्हायला पाहिजे तुम्ही किती दडपण आणि द दडपशाहीखाली असलं पाहिजे हेच काहीतरी पोचवायचं म्हणजे त्याचे मोठे हेतू असतील ते असतीलच पण तुम्हाला स्मॉल स्केलवरती जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टींचा ताण आणि त्रास सहन करावा लागतं तर हेच बेसिक त्या सगळ्या तरुणांमध्ये मधली अस्वस्थता या दिसून दिसून राहते म्हणजे अगदी मी आत्ता अलीकडंच अगदी मी लोकसत्तातल्या लेखामध्ये पण म्हटलेलं होतं की अ, एक अलीगड युनिव्हर्सिटीमधलं तरुण ज्याची सात वर्ष गर्लफ्रेंड आहे अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये चिकताना मैत्री झालेली आहे आणि ती स्वतः मुस्लिम वस्तीमध्ये राहतीये आणि मग अचानक दोन हजार नंतर जे काही सगळं राजकीय हे बदललं आणि तर तिचे तिची विचारधारा सुद्धा त्याला इन्फ्लुएन्स होऊन बदलत गेली हळूहळू तिने तिला असं वाटलं की मी इथे का राहते या मुस्लिम वस्तीमध्ये तिने घर बदललं म्हणजे तिला जे जिथं लहानपणापासून ती राहिली आहे तिथं तिला अचानकच वाटायला लागलं की हे सगळं काहीतरी भयंकर ठिकाणी आपण आहोत आणि आपल्याला असुरक्षित वाटते असं वाटून ती तिने घर बदललं मग याच्याशी जे बोलण्याचे जे त्यांच्या संवादाचे जे विषय होते कॉमन त्यामध्ये फरक पडत गेला आणि इतका फरक पडत गेला की सात एक वर्षानंतर त्यांचं ब्रेकअप झालं तर या प्रकारचे जे इफेक्ट्स होतात तरुणांवरती ते आपण कसे बघणार आहोत त्याला म्हणजे सामाजिक कुठल्या फुटपट्ट्या लावून आपण त्यांची परीक्षणं करणार आहोत त्यांच्या नोंदी कशा करणार आहोत आपल्या इतिहासामध्ये आपण मोठ्या मोठ्या ढोबळ मोठ्या मोठ्या घटनांच्या नोंदी करतो पण हे जे असे साईड इफेक्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यात आता त्या तरुणाला तरुणाने काय म्हणून बघा म्हणजे त्याचं विवेक जर जागा नसेल तर तो कदाचित तोही हेटरेट करेल त्याला असे वाटेल की नाही हे जे काही आसपास घडतंय त्याचा परिणाम म्हणून जर त्याची त्याने जे बघितलं नव्हतं तिच्याकडे बघताना धर्म आणि जात किंवा तिनेही पाहिलं नसेल सुरुवातीला ते त्यांना एकदम अचानक त्यांचे अँटेने ऑन झाले आणि ते दिसायला लागले तर हे असं दिसणं जे वाढलेलं आहे अलीकडे एकमेकांची धर्म एकमेकांच्या जाती तर ही ही भयंकरच अशी गोष्ट आहे आणि ते म्हणजे त्याचं परिणाम तरुणांमध्ये भीतीचं आणि दडपशाहीचं असुरक्षित वाटण्याचं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते म्हणजे अनेक तरुणांवरती त्याचा मेंटल इफेक्टसुद्धा होतो आहे म्हणजे मानसिकरित्या ते खूप खचलेले आहेत म्हणजे जिथं या प्रकारचे नरेटिव्ह खूप मोठ्या प्रमाणात किंवा त्याच्याविषयीची वागण्या बोलण्यातला जो काही फरक आहे ते जिथं लाऊड आहे तिथे तर निश्चितच त्या तरुण तरुणींना वेगळ्या प्रकारे ते फेस करावं लागतं आणि ते फेस करणं त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय हे समजून घेणं स्वतःही आणि आपल्या समाजाने अजून आपण तेवढे म्हणजे हे झालेलोच नाही होत म्हणजे शाळेत झालेलं नाही होत त्याच्यामुळे अजूनही ती परिस्थिती क म्हणजे आहेच आहे म्हणजे आता मी स्वतः दोन हजार चौदापासनं किंवा त्याच्या म्हणजे जेव्हापासून आपल्याला कळायला लागल्या गोष्टी आणि ते अधिक लाऊड होऊन आपल्या समोर यायला लागलं तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी घटनांनी इतकी भीती वाटते की आपण येणाऱ्या पिढ्यांना काय देणार आहोत म्हणजे बेसिकली ज्या अल्पसंख्यांक पिढ्या आहेत त्यांच्याविषयी अधिक काळजी वाटते की आपण त्यांच्या पुढचं जे Uh, जो समाज ठेवतोय आणि त्यांना ते वाढतील मोठे होतील म्हणजे सधी दाढी ठेवणं किंवा टोपी घालणं के ही केवढी मोठी गोष्ट असू शकेल जी क कदाचित व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असू शकेल त्याचा धर्माशी कदाचित काहीही एक संबंध नसेल त्याही तरुणांचं जस्ट फॅशन म्हणून घालतील फॅशन म्हणून दाढी वाढवतील आणि ती काही मुस्लिमांची पण गोष्ट नाही आजकाल तर कुणीही दाढी वाढवतो कुणीही म्हणजे फॅशन म्हणून टोपी घालतं पण जर तुम्ही त्याकडे एखाद्या धर्माच्या चष्म्यातनं बघत राहाल आणि समोरच्याला त्या पद्धतीनं ते, ते काहीतरी चुकीचं आहे म्हणजे किंवा त्यांच्या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये त्यांना ढकलाल तर ती गोष्ट घडतीच आहे आणि त्याचे परिणाम होत आहेत तर ता त्याचे किती लार्जर स्केलवरती कसे परिणाम होतील हे आपल्याला काळावर सोडून बघावं लागेल की ते काय म्हणजे मध्ये काय काही काय कदाचित काहीतरी चांगलंही घडेल आणि मग आपल्याला अशी म्हणजे आपण आशा तर करतच म्हणजे आपण सगळं निराशेने बघू शकत नाही त्यामुळे काही पॉकेट्स असे असू शकतात की जिथनं आशा निर्माण होऊ शकते आणि आप अशा पद्धतीच्या मुलांना तरुणांना काहीतरी एक आ, सोशल सोशली किंवा सामाजिक स्तरावरती काहीतरी एक मेंटल सपोर्ट मिळू शकेल आणि उभारी मिळू शकेल असं आपल्याला बघावं लागेल ओके okay. ह्याच आंतरधर्मीय विवाहांच्या मुद्द्यांकडे परत येताना कायद्याचा इतके दिवस ह्या जोडप्यांना म्हणजे अजूनही इनफॅक्ट खूप फायदा होतो राईट कारण कायद्यानुसार त्यांच्याकडे अनेक प्रोविजन्स आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म असतील तरीसुद्धा तुम्ही लग्न करू शकता स्पेशल मॅरेज ॲक्ट त्याच्यासाठीच बनलेला आहे मात्र आपण अनेक राज्यामध्ये जे बघितलेलं आहे की हा जो सो कॉल्ड लव्ह जिहाच्या विरोधात जो जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात येऊ नये म्हणून जो कायदा कायदा करण्यात आलेला आहे तर त्याच्या अंतर्गत या विवाहांवर सुद्धा त्यांनी त्यांना मॉनिटर करण्याचा जो घाट घातलेला आहे तर महाराष्ट्रातही अशा प्रकारची एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे आंतरधर्मीय आंतरजातीय लग्नांवर लक्ष लग ठेवण्यासाठी तर अशा प्रकारच्या कायद्यात म्हणजे तुम्ही ज्या कपल्सशी बोलला आहात तर त्यांना लॉचा कायद्याचा किती त्यांना त्याची मदत किती झाली किती फायदा झाला आणि पुढे जर अशा प्रकारचं काही आपल्याकडेही आलं महाराष्ट्रात तर त्याचं काय होऊ शकतं त्याचे काय परिणाम होऊ शकतात ओके तर तू म्हणाली तसं स्पेशल मॅरेज ॲक्ट हा त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरला कारण आपल्या देशामध्ये प्रत्येक म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन यांचे पर्सनल कायदेत म्हणजे पर कुटुंब म्हणजे लग्न कुटुंब दत्तक विधान अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांचे वैयक्तिक कायदे आहेत आणि वैयक्तिक कुठल्याही वैयक्तिक कायद्यानुसार तुम्ही भिन्नधर्मीय व्यक्तीशी लग्न करू शकत नाही तर ही मोठी पहिली अडचण कुठल्याही या कपल्सच्या बाबतीत घडते तर स्पेशल मॅरेज ऍक्ट हा एवढा एकच कायदा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक महिन्याची नोटीस देता विवाह पूर्व अशी आणि मग त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये काही हरकती आणि या नोंदवल्या नाही गेल्या नोटीस लावली जाते कारण ती अशी जाहीर आणि ती जर नाही नोंदवली गेली तर त्यांना एक महिन्यानंतर लग्न करण्याची संधी मिळते तर खरं तर आता एक महिना हाच पिरियड त्या सगळ्या कपलसाठी क्रुशल असणार आहे कारण ते ज्या सिनारीओमध्ये त्यांना या पद्धतीची लग्न जर विरोध असेल घर घरातनं कुटुंबातनं समाजातनं त्यांच्या तर त्यांच्यासाठी तो खूप क्रु क्रुशल पिरियड असतो तिथं जसं तू आत्ता ज्या समितीचा उल्लेख केला त्यांच्या मते तर त्यांनी दोन महिन्यांची वगैरे ती मुभा म्हणजे मधला काळ असणार आहे की त्यांच्याकडे ती नोंदवायची आधी आणि दोन महिन्यानंतर ते ठरवणार की यांना ह्यांनी एकमेकांबरोबर लग्न करायचं का नाही म्हणजे जिथं मी माझा पार्टनर निवडलेला आहे आणि मी मला मी ठरवणं अपेक्षित आहे की मी त्यांच्या याच्यासोबत राहायचे का नाही तर हे कोणीतरी तिसरा माणूस सांगणार की ओके तुम्ही आता आहात म्हणजे एकमेकांसोबत राहायला आणि त्यासाठीचा दोन महिन्यांचा त्यांनी काहीतरी पिरियड वगैरे ठरवलेलं आहे की जे अजून त्रासाचं अजून त्यांच्यासाठी धोक्याचं असं आहे तर स्पेशल मॅरेज ॲक्टचा फायदा यांना नक्कीच झालेला आहे आणि तू जे धर्मांतराचं म्हणती आहेस तर ते पण अशा लग्नांमध्ये होताना यासाठी दिसतं आंतरधर्मीय किंवा जातीय लग्नांमध्ये जातीय नाही पण आंतरधर्मीयमध्ये की कारण हा जर मी आत्ता म्हटलं की एक महिन्याचा जर पिरियड असेल तुमच्याकडे आणि त्या दिवसांमध्ये जर काहीही घडणार असेल तर त्या भीतीपोटी अनेक वेळा असं होतं की लोकांचं असं असतं की आपण करून टाकूयात लग्न एकदा लग्न झालं की मग आपल्याला कदाचित म्हणजे जो विरोध आहे तो तो थोडासा मंदावेल त्याचा जोर कमी होईल मग आता लग्न करायचं असेल तर जसं मी म्हटलं की वैयक्तिक कायद्यात तुम्हाला वेगळ्या धर्मा, धर्मात भिन्न धर्माशी लग्न कर धर्मियाशी लग्न करता येत नाही मग तो तात्पुरता लग्नापुरता ते धर्मांतर म्हणजे कोणीतरी एक पार्टनर दुसऱ्याचं निवडतो धर्म आणि त्या पद्धतीने लग्न होतं मग तिथे काय असं सोकळ धर्मांतर पण झालेलं नसतं तो जस्ट ती सोय बघून त्यांनी ती केलेली गोष्ट आहे पण आपल्या आपण तेवढ्या खुलेपणाने त्याच्याकडे बघत नाही ती सोय असते त्यांची ती सोय म्हणून त्यांनी तो तात्पुरता धर्म Carla. लग्न केलं आणि कदाचित त्या त्याच्यानंतरही कदा ते कदाचित स्पेशल मॅरेज ॲक्ट खल ॲक्टनुसार पण लग्न करणार असतील पण ते जे पटकन जे आपल्याला एक काहीतरी सूट सुटका हवी असते विरोध कमी करायचा असतो म्हणून ती गोष्ट केलेली असते आणि त्यालाच विरोध करण्याचा प्रयत्न आत्ताचा जो काही कायदा येतोय आणि खरं तर धर्मांतराचा कायदा तर मला वाटतं केरळमध्ये नाही सॉरी आसाममध्ये पहिल्यांदा झाला आहे आणि तो अगदी स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्याच काळामध्ये झालेला आहे आणि आत्तापर्यंत जेवढे धर्मांतरचे विरोधी कायदे होते त्यामध्ये कुठेही अशा पद्धतीच्या लग्नांना त्यांनी कन्सिडर केलेलं नव्हतं पण आता जे अलीकडे ज्या पद्धतीने कायदे येऊ घातलेले आहेत त्यामध्ये ते या लग्नांविषयी धर... लग्नांविषयीसुद्धा म्हणजे लग्न करण्याविषयी तुम्ही धर्मां धर्मांतर जर त्यांनी केलं असेल तर त्याला काहीतरी दोन एक वर्ष शिक्षा वगैरे असं काहीतरी खूप मोठी त्याच्यामध्ये गोष्टी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत तर त्याला पण विरोध करणं हेच आत्ता आपल्या हातात आहे की अशा पद्धतीचे कायदे येऊ न देणं म्हणजे या कायदे आल्यानंतर काहीतरी करणं यापेक्षा कायदा न येण्यासाठीच प्रयत्नशील राहणं हीच आता तरी दिसणारी म्हणजे पहिली पायरी तर इथं तीच आहे ओके ही जी सर्व जोडपी आहे ज्यांच्या जी तुम्ही बोलात तर त्यांच्या घरून कसा प्रतिसाद होता या सगळ्याला की विरोध होता तरी नंतर uh, नंतर ते रिझॉल्व झालं का की कसं काय झालं हो म्हणजे बहुतांश कुटुंबामध्ये असंच आहे की uh, आधी स्वीकार नाहीच आहे uh, पण यातली एक चांगली गोष्ट आहे की जी मला वाटतं की ती कुणीही केली पाहिजे तर कुठल्याही कपलने त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या ज्या फॅमिलीज आहेत म्हणजे जनरली आपल्याकडे पुरुषाच्या फॅमिलीकडे राहण्याची पद्धत आहे तर ते कोणी त्या त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन राहिलेले नाही आहेत त्यामुळे जो सुरुवातीला जो विरोध असेल जो ताण निर्माण होणार असेल आलेल्या सुनेविषयीचे जे ग्रजेस असतील आणि मग त्यातनं जे काही कॉन्फ्लिक्ट होणार असतील तर ते सगळे टळले आणि ह्यांचे ह्यांचे दोघांचे म्हणून जे काही संघर्ष असतील एकमेकांसोबत राहणं असेल उभं राहणं असेल आपलं घर उभं करणं असेल तर हे यांना एकत्रित ते सगळं फेस करणं आणि त्यातनं पुन्हा त्यांचं प्रेम डेव्हलप होणं तर ही गोष्ट यांच्या प्रत्येकाच्या बाबतीत घडली पण एक त्यातनं लक्षात आलं की त्यातले बरेच बरेच कपल असे होते की त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना तोडून नाही टाकलं म्हणजे भलेही त्यांचा विरोध आहे त्यात तर आपल्याशी बोलत नाही आहेत नाराज आहेत त्यांचं काही म्हणणं असू शकेन तर त्या त्याला त्यांनी असं एकदम डावलून किंवा त्याला एकदम दुर्लक्ष नाही केलं तर ते त्यांच्या ते पद्धतीने परस्यू करत राहिले करत राहिले करत राहिले आणि एका पॉईंटला किती नाही म्हटलं तरी आईवडिलांना आपली मुलं हवी असतं तर तेही तिथे विरघळले त्यांच्यासमोर आणि मग ते पुन्हा मग छान त्यांच्यामध्ये बंद तयार झाला पण ही महत्वाची गोष्ट की जे सुरुवातीचा काळ असतो जिथं ती एकदा ठिणगी पडली की फूट पडणार असते तर हे सगळेच कपल स्वतंत्र राहिले वेगळे राहिलेले आहेत त्याच्या आपल्याकडे आपल्याला फार ते एकत्र एक कुटुंब पद्धतीविषयी प्रेम आहे असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही तो कसा काय वेगळा राहील मुलगा पण ते राहिल्यामुळेच खरं तर त्यांची जी पुढची जी प्रोसेस राहिली ती खूप स्मूथ झाली तर त्यामुळे म्हणजे हे ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण असंही नाही बघू शकत की कुटुंबीय जर विरोध करतायत किंवा त्यांची नाराजी असेल तर ते त्यांना कायम विलनिश पद्धतीने पण पाहण्याची गरज नाही आहे म्हणजे आपल्याकडेच ऑनर किलिंगसारखे प्रकार घडतात हेही जितकं सत्य असलं तरीही कारण कसं आहे की अनेक वेळा कुटुंबियांना तो सरा धक्का असतो की आपल्याला त्या वेळेवर कळलं नाही आता वेळेवर म्हणजे माहीत नाही पण ते त्यांना <laughs> ते, वेळेवर ती गोष्ट माहीत नाही पडत त्याच्यामुळे ते त्यांना असं वाटतं किंवा आपल्याला सांगितलं नाही आपल्याला तो त्या अर्थाने मान दिला गेला नाही आणि आपल्याला न सांगता एखादा निर्णय आपल्या मुलांनी घेणं तर निर्णय घेण्याची मुभा आपल्याकडे अजूनही पालकांनी देऊशी द्यायची नसते मुलांना तर ते थोडेसे काइंड ऑफ इगो हर्ट झालेले असतात त्या त्या क्षणी आणि म्हणून ती नाराजी असते आणि ती थोडी जसं मी म्हटलं की त्यांनी परस्यू केलं थोडा वेळ दिला जाऊ आणि म्हणजे ते त्या त्यांच्यातला तो जो काही डायलॉग आहे तो बंद नाही केला आणि तो चालू ठेवला तर ते पण पुन्हा एकमेकांसोबत छान गुन्ह्यागाव नंतर ते असं होतं की म्हणजे जो कोणी बाहेरची व्यक्ती म्हणजे आयदर फॅमिलीजमधला म्हणजे जावई म्हणून किंवा सून म्हणून त्या ते इतके त्यांच्या घरचे होतात की त्यांना असं वाटतही नाही की आपण वेगळ्या कुठल्या तरी व्यक्तीला स्वीकारलेले किंवा हे वेगळ्या कुटुंबात गेलेले आहेत इतकं छान ते डायल्युशन म्हणजे त्यामध्ये होऊन जातं मला वाटतं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण जे आपल्याकडे असं एक म्हटलं जातं की प्रेमात पडून त्यांनी आपल्या आई तोडलं किंवा आई काहीतरी खूप चुकीचं केलं पण तुम्ही जसं म्हणालात की प्रेमात पडले माहिती आई वडिलांना त्यांनी परस्यू केलं आणि ते आता सगळे परत एकत्र आहेत तर हे लक्षात ठेवणं की आणि हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं ठरतं मला वाटतं आपण शेवटा किडे यु एथरव्ह्यूच्या या पुस्तकाबद्दल तुम्ही दर्शकांना काय सांगू इच्छिता की का त्यांनी हे वाचावं बेसिकली हे जरी आंतरधर्मीय विवाहितांचं पुस्तक असलं तरी हे प्रेमाचंसुद्धा पुस्तक आहे त्यामुळे प्रेम करू पाहणाऱ्या कुणासाठीही आणि सहजीवनाकडे ज्यांना वाटचाल करायची अशा कुणासाठीही हे पुस्तक मा म्हणजे गाईडसारखं आहे खरं तर प्रेम लग्न संसार यासाठी कुठलीही अशी एक म्हणजे एक फॉर्म्युला नसतो ती ज्याला त्याला ज्याची त्याची सापडत जाते आणि ती तशी तशी डेव्हलप होते पण आपल्याकडे ना आपल्याला प्रेम करायला शिकवलं जातं ना सहजीवनाविषयीचं काही आधी गायडन्स दिलं जातं म्हणजे ते असं असतं की पडलात तर शिकालच तुम्ही असं mm. ते काहीतरी आपल्याकडे बघण्याची सवय तर ही अत्यंत चुकीची गोष्ट वाटते मग प्रेम ही ऑब्वियसली अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ती अशी सांगून खर खरंच कळणार नसते पण तरीही त्यातले काही गोष्टी अशा असतात ना अनुभवाच्या पातळीवरच्या की त्याचं जर शेअरिंग झालं तर ते इतकं छान एकमेकांना काहीतरी समजून घेणारं संचित सापडतात तर ते घडत नाही आणि आपल्याकडे प्रेमाची परिणिती लग्न हीच असल्यामुळे सहजीवन सहजीवनाकडे कसं बघितलं पाहिजे सह अस्तित्व कसं निर्माण केलं पाहिजे मग ते कुठल्याही मग त्याचा जात धर्म याच्याशी काहीही एक संबंध नाही पण हो ते कसं असावं दोन व्यक्तींनी एकत्र येणं म्हणजे तर त्याविषयीचं कुठलंच मार्गदर्शन आपल्याकडे नसतं आणि खरं तर असं काही रेडीमेड फॉर्म्युला पण असू शकत नाही पण या प्रत्येक मुलाखतीमधनं असं आहे की वाचणाऱ्या प्रत्येकाला काही ना काहीतरी सापडणार आहे त्याचं त्याचं म्हणून त्याची त्याची म्हणून एक दृष्टी त्यातनं डेव्हलप होणार आहे आणि म्हणून हे पुस्तक सगळ्यांसाठी जरी ते नाव आंतरधर्मीय विवाहितांचं मुलाखती असं म्हणून जरी येत असेल म्हणजे जा धर्मरेषा ज्यांनी ओलांडलेत असं जरी आपण म्हणत असू तरीही हे पुस्तक सर्वांसाठी सर्व प्रेम करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगाचं आहे ओके पुण्यात okay. साधनामध्ये uh, मला वाटतं हे पुस्तक विक्रीसाठी अवेलेबल असणार आणि आणि वरही हे पुस्तक उद्यापासून विक्रीसाठी अवेलेबल असणार आहे तर तुम्ही नक्की ते वाचून बघा Uh, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण बो, बोलूच पुन्हा येस yes. uh, तर हा होता इंडिजनल इंडी चॅटचा आजचा एपिसोड तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्स कळवायला विसरू नका हा आणि असे अनेक इंटरव्ह्यूज आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी आम्हाला आम आमचा हा जो चॅनल आहे इंडी जर्नल तो नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका इंडी रेडिओ आमचे हे जे ॲप आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा इंटरव्ह्यू ऐकू शकाल त्यामुळे तेसुद्धा नक्की डाउनलोड करा धन्यवाद